सांगणार आहे ती गाढ आणि त्याच्या मालकाची. ओके, गाढव आणि कोण त्याचा मालक ऐका. गाढव आणि त्याचा मालक. गाढवाच्या मालकाला काय म्हणतात माहितीये? लोणारी. हा, तर मी सांगणार आहे गोष्ट गाढव आणि त्याच्या मालकाची. सगळ्यांना माझा आवाज येतोय नीट? येतोय ना आवाज? ओके, ऐका मग गोष्ट. ओके, एकदा एक गाढव आणि त्याचा मालक दोघ सुद्धा रस्त्याने चाललेले असतात. गाढव आणि मालक दोघ काय करत असतात? रस्त्याने चाललेले असतात. मालक गाढवाला घेऊन रस्त्याने चाललेला असतो. मग काय होत? चालता चालता दीदी माका मम्माना घेऊन जॉईन करतो फिरायला जात असतात. पण रोज ज्या रस्त्याने ते फिरायला जात असतात त्या रस्त्याने ते त्या दिवशी जात नाहीत. ते जातात दुसऱ्या रस्त्याने. तो रस्ता गाढवाला माहीतच नसतो. मग काय होतो? गाढव पुढे पुढे चाललेलं असतं, मालक त्याच्या मागे मागे चाललेला असतो. मग गाढव रस्ता चुकून एका डोंगरावर जातो. कुठे जातो? डोंगरावरती. आणि डोंगरावरती जातो जातो मालक त्याला मागून आवाज देत असतो. तो बघतच नाही तरी पण ते पुढे जात राहतो. मग पुढे जातो जातो मग ते डोंगराच्या काठावर जातो. एकदम कडेला म्हणजे जिथून ते खाली पडेल अशा ठिकाणी ते जाऊन पोहोचतो. मग त्याचा मालक मागून जातो पळत पळत आणि त्याची शेपूट पकडतो आणि त्याला म्हणतो की अरे पुढे जाऊ नकोस, तू खाली दरीत पडशील. गाढव मालक सांगत असतो गाढवाला. गाढवाला ते खोटंच वाटतं. गाढव काही मालकाचा ऐकतच नसतो. गाढव आपली शेपूट ओढतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मालक त्याला खूप समजावतो, त्याला खूप सांगतो की अरे पुढे जा, गेलास तर खाली दरीत पडशील, तू मरशील, तुझा जीव जाईल. पण गाढव काही ऐकायला तयार नसतं. मग शेवटी नाईलाजाने मालक त्याची शेपूट सोडून देतो आणि गाढव पुढे जाऊन खाली दरीत पडतो. मग काय होतं यातून? आपल्याला काय कळलं यातून? आपल्याला मोठी माणसं ज्यांना खूप समजतं, ज्यांना ज्ञान असतं, ती माणसं आपल्याला जे सांगत असतील ते आपण ऐकायचं. कारण आपल्याला, आपण लहान असतो तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहित नसतात. त्यामुळे मोठ्यांचं ऐकायचं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी मोठ्या माणसांचं म्हणजे आईचं, बाबांचं, घरातल्या सगळ्या मोठ्यांचं, ताईचं, दादाचं, सगळ्यांचं ऐकायचं. ते सगळे काय सांगत असतात? तर तुम्ही लहान असता, तुम्हाला माहित नसतं, म्हणून ते सांगत असतात. ओके, काय आलं सगळ्यांना? आता आपण काय करणार आहोत? आपण रोज काय करतो? गोष्ट सांगितल्यावर आपण काय करतो माहितीये ना? सगळे आपण मेडिटेशन करणार आहोत. ओके, मेडिटेशन साठी सगळ्यांनी मांडी घालायची आहे. मांडी घाला. सगळ्यांनी मांडी घालून ताठ बसायचं, एकदम ताठ. आणि दोन्ही हाताची मुद्रा, मुद्रा सांगितली आहे मी, ही अशी, ही दोन्ही हाताची मुद्रा आपल्या गुडघ्यांवरती ठेवायची आहे. ताठ बसायचं, पाठ एकदम ताठ पाहिजे, वाकून बसायचं नाही. सगळे ताठ बसणार आहे. डोळे बंद,
आणि ओंकार म्हणणार आपण, मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत ओंकार म्हणायचा आहे. मी जेव्हा एक म्हणेन तेव्हा सगळ्यांनी श्वास घ्यायचा आहे, आणि दोन म्हणेल तेव्हा सगळ्यांनी श्वास सोडायचा आहे ओंकार म्हणत. ओके, सगळे ताड बसा, दोन्ही हाताची मुद्रा, हात मांडीवर, डोळे बंद, श्वास घ्या. दोन ओ एक दोन एक दोन ओ एक दोन ओ एक दोन ओ दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासायचे, दोन्ही हात डोळ्यांवर फिरवायचे आणि हळूहळू डोळे उघडायचे. सगळ्यांनी केला का ओंकार? सगळ्यांनी ओंकार केला का? Yes, ma'am. गुड. सगळ्यांनी करायचंय बर का? Yes, teacher. हो. Yes. गुड गुड. Yes. आता आपला ओंकार झालाय. आता आपण करतोय भ्रामरी. मी शिकवलं होत हाताची तीन बोट, ही तीन बोट डोळ्यावर, एक बोट आयब्रोच्या वरती आणि दोन्ही अंगठे कानावर. कळालंय? ताट बसायचंय, एकदम ताट. सगळ्यांनी तीन बोट डोळ्यावर, एक बोट आयब्रोच्या वरती कपाळावर आणि दोन्ही अंगठे कानावर. मी एक म्हणेन तेव्हा श्वास घ्यायचाय, दोन म्हणेन तेव्हा सोडायचाय. कसा सोडायचा आहे? असं गुंजन करत. ओके, सुरू करूया. चला, तीन बोट डोळ्यावर, एक बोट आयब्रोच्या वरती कपाळावर, दोन्ही अंगठे कानावर. एक, श्वास घ्या. दोन, श्वास सोडत. श्वास घ्या. एक एक दोन दोन
एक दोन एक दोन एक दोन एक दोन दोन्ही हात एकमेकांवर चोळायचं, हळूवार डोळ्यावरून फिरवायचं आणि हळूहळू डोळे उघडायचे. ओके. कसं वाटलं सगळ्यांना? फ्रेश वाटलं का? गुड. आता आपण काय करणार टीचर? गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता आपण काय म्हणणार आहोत? आता आपण शुभम करोती म्हणणार आहोत. सगळ्यांनी हात जोडायचे, ताठ बसायचं, पाठ सरळ ठेवायचे एकदम, हात जोडायचे, डोळे बंद आणि शुभम करोती आपण म्हणणार आहोत. ओके. डोळे बंद सगळ्यांचे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्काय कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लाभला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली डापिडा बाहेर साओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, डोळ्यांवरून फिरवायचे आणि हळूवारपणे डोळे उघडायचे. ओके. आता आपण करणार आहोत एक्सरसाइज. ओके. चला उभं राहा सगळ्यांनी. सगळ्यांनी उभं राहा. मी दिसते सगळ्यांना? गुड. आपण आता फर्स्ट मारणार आहोत उड्या, जम्प्स मारणार आहोत. आपण उड्या दोन्ही पायांच्या बोटांवर मारणार आहोत. ओके. चला पायाच्या बोटांवर उभे राहा. पायाच्या बोटांवरती. ओके. हा. आणि अशा उड्या मारायच्यात. ओके. चला आधी हळूहळू मारूयात मग फास्ट मारूयात. हा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ
नऊ दहा ओके कळालंय. आता आपण फास्ट मारणार आहोत. आता आपण 20 जम्प मारणार आहोत. 20 उड्या मारणार आहोत फास्ट. ओके स्टार्ट करूया. चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. सगळ्यांनी मारल्या का उड्या? सगळ्यांनी उड्या मारल्या का? गुड. आता आपण करणार आहोत ताडासन. ताडासन का करतात माहितीये? आपली उंची वाढवण्यासाठी, आपली हाईट असते ना ती वाढवण्यासाठी. ताडासन कसं करायचं? दोन्ही हात वरती एकमेकांमध्ये अडकवायचे असे असे दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवायचे. वरती फुल बॉडी स्ट्रेच करायची. बोटांच्या पायाच्या बोटांवर उभे राहायचं. फुल बॉडी स्ट्रेच करायची. ताण द्यायचा शरीराला पूर्ण वरच्या बाजूने. शरीर वरती खेचायचं. हा मी काउंट करते 10 म्हणून तोपर्यंत आपण असं थांबूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात खाली आणि नॉर्मल. ओके आपण अजून एकदा ताडासन करूयात. चला हात वरती एकमेकांमध्ये अडकवायचेत. ताण द्यायचा पूर्ण शरीराला. पायाच्या बोटांवरती उभं राहायचंय. पूर्ण शरीर वरती खेचायचंय आपलं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात खाली. आता आपण केलं ताडासन. आपण उड्या मारल्या. आपण ताडासन केलं. आता थर्ड एक्सरसाइज. स्ट्रेट उभं राहिलंय. फर्स्ट मी काउंट दाखवते. फर्स्ट काउंटला एक दोन तीन चार. ओके कळालंय? परत एकदा दाखवते मी हे बघा. एक म्हटल्यावर दोन्ही हात दोन्ही पाय साईडला. दोन म्हटल्यावर दोन्ही पाय जवळ. वरती क्लॅप वरती ताळी वाजवायचे. तीन म्हटल्यावर परत दोन्ही पाय दोन्ही हात साईडला. आणि चार म्हटल्यावरती दोन्ही हात खाली दोन्ही पाय जवळ. ओके चालू करूयात. एक दोन तीन चार. 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 एक
दोन तीन चार गुड आता सगळ्यांनी स्ट्रेट उभा राहायचंय पायाच्या मध्ये डिस्टन्स घ्यायचंय थोडस दोन्ही हात कमरेवरती दोन्ही हात कमरेवर ओके एक म्हणेन तेव्हा उजव्या साईडला टर्न करायचंय सरळ तिकडे समोर बघायचंय उजव्या साईडला दोन म्हणेल तेव्हा जागेवर यायचंय तीन म्हणेल तेव्हा डाव्या साईडला टर्न करायचंय आणि चार म्हणेल तेव्हा परत जागेवर यायचंय ओके सुरू करूयात एक उजव्या साईडला टर्न करा मान सरळ समोर उजव्या साईडला पाय नाही वळवायचे फक्त कमरेतून वळायचे एक दोन समोर तीन डाव्या साईडला मान समोर डाव्या साईडला चार परत जागेवर कळाले चला आता करूयात एक दोन तीन चार 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 लास्ट एक दोन तीन चार गुड आता नेक्स्ट एक्सरसाइज ट्रायंगल पोज ओके दोन्ही पाय साईडला दोन्ही पायांच्या मध्ये गॅप घ्यायचे दोन्ही पायांच्या मध्ये जागा ठेवायची हा स्ट्रेट उभं राहायचंय खूप नाही फाकवायचे पाय कमी फाकवायचे ओके पायाच्या मध्ये एवढी अशी जागा नाही घ्यायची ओके पायाच्या मध्ये एवढी जागा घ्यायची पायाच्या मधला डिस्टन्स पायाच्या मधली गॅप खूप जास्त नाही पाहिजे बघा आपण काय शिकवलंय तशी ट्रायंगल पोज करणार आहोत दोन्ही पाय साईडला दोन्ही हात साईडला एक म्हणेन तेव्हा उजव्या साईडला खाली वाकायचंय डावा हात उजव्या अंगठ्याला लावायचाय ओके दाखवते मी एकदा एक ओके असो हात सरळ वरती पाहिजे हा दोन तीन चार कळले चला दोन्ही पाय साईडला दोन्ही हात साईडला चालू करूया एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक
दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार डन गुड आता सगळ्यांनी खाली बसायचंय वज्रासन शिकवते मी वज्रासनात मी शिकवलंय याच्या आधी पण वज्रासनात म्हणजे आपले दोन्ही पाय पायाचे अंगठे ओके अंगठे अंगठे जॉईन करायचे दोन्ही टाचांच्या मध्ये गॅप ठेवायचे आणि त्या टाचांच्या मध्ये तुम्ही बसायचे ओके पायाचे अंगठे जोडलेले पाहिजेत एकमेकांवर एक शब्दे तरी चालतील हा आणि खाली असं बसायचंय ओके हे झालं वज्रासन दिसतेय का मी तुम्हाला यस मॅम हे असं ओके पाठ एकदम सरळ ताठ पाठ पाहिजे वाकायचं नाही असं असं करून बसायचं नाही सरळ पाठ ओके हे झालं वज्रासन हा सगळे वज्रासनात बसणार आहेत मी 10 म्हणेपर्यंत दोन्ही हात मांडीवर ठेवा किंवा पुढे गुडघ्यांवरती मुद्रा करून ठेवले तरी चालतील ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत 10 म्हणेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता उजवा पाय पुढे घ्यायचा आहे मग डावा पाय पुढे घ्यायचा आहे आणि रिलॅक्स बसायचं ओके कळालं आता आपण करतोय पद्मासन पद्मासनासाठी उजवा पाय डाव्या मांडीवरती आणि डावा पाय उजव्या मांडीवरती ओके पाठीचा कणा ताठ पाठ एकदम ताठ ठेवायची दोन्ही हाताची मुद्रा दोन्ही हात गुडघ्यांवरती परत एकदा सांगते इकडे बघा उजवा पाय डाव्या मांडीवरती आणि डावा पाय उजव्या मांडीवरती ठेवायचाय कळलं स्प्रेड बसायचंय पाठ एकदम ताठ पाहिजे वाकायचं नाहीये पाठीत हा दोन्ही हाताची मुद्रा करायची आहे दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि मी काउंट देते तसंच बसायचं एक दोन
तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा बारा तेरा चौदा पंद्रह सोला सत्रह अठरा एकोणीस वीस. ओके आता हळूवार पाय सोडायचे आणि रिलॅक्स होऊन बसायचे. आता शिकवते आम्ही बटरफ्लाय पोलो बटरफ्लाय पोज. दोन्ही पाय एकमेकांना तळपाय एकमेकांना जोडायचे. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जोडलेले पाहिजेत. पूर्ण तळपाय एकमेकांना जोडलेला पाहिजे. पायांवरती हात ठेवायचे हाताने पायाला लॉक करायचे आणि फुलपाखरू कसं उडतं असं असं तसे आपले पाय आपण असे असे हलवायचे. ओके फुलपाखरू असंच उडतं की नाही असं तसेच आपण पाय पण हलवायचे. ओके चलो स्टार्ट. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे आपण केलं हळूहळू. आता आपण फास्ट करणार आहोत. ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. परत एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. ओके हा गुड. आता हळूहळू पाय रिलॅक्स करायचे सोडायचेत पुढे रिलॅक्स ताड बसायचे. ओके नेहमी ताड बसायचं. ताट बसल्याने काय होतं आपल्या पाठीला बाक येत नाही. तुम्ही असं वाकून वाकून बसला तर तुम्ही नेहमी तुम्ही जास्त वेळ वाकून बसला तर पाठीला बाक येतो. ओके त्यामुळे नेहमी ताड बसायचं. ओके आता नेक्स्ट आपण शिकतोय पाद पश्चिमोत्तानासन. ओके दोन्ही पाय स्ट्रेट समोर ठेवायचे स्ट्रेट समोर. ओके आणि आता तुम्ही पहिल्यांदा करताय तर तुम्हाला जमणार नाहीये त्यामुळे आपण हळूहळू करणार आहोत. दोन्ही हात साईडला ठेवलेले पुढे टच करायचे पायाच्या अंगठ्याला. ओके हा पायाचा अंगठे दोन्ही टच करायचे आणि खाली टेकवायचे डोकं. ओके चला करूया दोन्ही पाय सरळ हाताचे हाताने दोन्ही अंगठे धरा जेवढं जमेल तेवढंच करायचंय. ओके हा आणि डोकं आपलं कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. ओके एक आपण पाच वेळेस करूयात. दोन तीन चार आणि पाच
ओके डन. चला झालंय मग. आवडलं ना सगळ्यांना योगा करायला? ओके मग आपण आज गोष्ट ऐकली, योगा केला, शुभंकरोती म्हटलो आणि मेडिटेशन पण केलंय. ओके उद्या पण आपण करणार आहोत. उद्या पण सगळ्यांनी यायचंय बरं का. चलो बाय बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय. बाय म्हणताना सगळ्यांनी काय म्हणायचं? भारत माता की. सगळ्यांनी बाय म्हणताना म्हणायचंय भारत माता की जय. भारत माता की जय. गुड गुड गुड. चलो टाटा. बाय.